चैनल सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। अर्णव गोस्वामी हा पत्रकार असून पत्रकारितेच्या नावाखाली कोणाची हत्या करा किंवा कोणालाही त्रास देऊन त्याचा जीव घेण्याचा अधिकार नाही। तरीही आपल्या पदाचा फायदा घेऊन अर्णव गोस्वामी यांनी अंकिता नाईक यांचे वडील आणि त्यांची आजी यांचा अतोनात छळ करून 83 लाख रुपये हडप केले, त्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला। या संदर्भात अंकिता नाईक यांनी कोर्टात अपील करून न्यायासाठी दाद मागितली, त्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अर्णव गोस्वामींना पाठबळ दिल्याकारणानं त्यांच्यावर कारवाई झाली नाही, परंतु ते प्रकरण अंकिता नाईक यांनी परत अपील करून चौकशी करण्याची कोर्टाला विनंती केली। त्या अनुषंगानं पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना अटक करून पुढील कारवाई करणं सुरू केल्यावर भाजपच्या पोटामध्ये विरोधापोटी पोटसूळ उठला असून सत्तेविना भाजप कासावीस होत आहे, असं धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ म्हणाले। नाईक दाम्पत्यांची आत्महत्या 2018 नाईक कुटुंबातील एका वृद्ध दाम्पत्याने म्हणजे मुलाने आणि आईने या अर्णव गोस्वामी आणि याच्या गुंडांना कंटाळून त्या ठिकाणी आपला जीव गमवला। 83-84 लाख रुपयाचं देयकं तो देत नव्हता आणि याची माणसं जायची घरे की तुम्हाला आता लोक जेवढे दिले तेही वसूल करू, 83 तर देतच नाही, काय करायचं करून घ्या, आमच्या मागे अमुख आहे, आमच्या मागे ढमुख आहे। आणि शेवटी त्या कुटुंबातल्या एका अंकिता नाईक यांचे वडील आणि तिची आई या दोघांना देखील त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला। 2018 गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचं सरकार फडणवीस त्यांच्या पाठीशी असल्यामुळे आत्महत्येच्या सुसाईड नोट मध्ये नाव असताना देखील याच्यावर त्या ठिकाणी कारवाई होऊ शकली नाही, कारण त्या सरकारने ज्याला पाठबळ देऊन त्या ठिकाणी दिलं होतं। आणि शेवटी आता त्याच अंकिता नाईकने कोर्टामध्ये अप्लिकेशन केलं, कोर्टाने त्याला ती केस पुन्हा हे करण्याकरता त्याला आदेश दिला, कोर्टाच्या आदेशाने केस ओपन झाली आणि नंतर पोलिसांनी इन्क्वायरी चालू केली। आणि आज पहाटे अर्णवला अटक करताना आपण सर्वांनी पाहिलं की कशा प्रकारचा माज, कशा प्रकारची मस्ती त्याची पोलिसांसमोर होती, पोलिसांना कॉपरेट करायला तयार नव्हता। आणि त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या भाजपचे पोपट, भाजपच्या घुबडा या ठिकाणी रस्त्यावर आल्या आणि सगळे त्या ठिकाणी टाव फुडून ओरडा लागले की एका पत्रकार हल्ला झाला। पत्रकारिकेला काय कायदा नाहीये, पत्रकारांना काय व्यक्ती स्वतः जे काही वैयक्तिक पत्रकार काही गुन्हे करतात त्याच्यावर काही बंधन घालू नाही का? पत्रकार आहे म्हणून पत्रकारांना कोणाची आत्महत्या करा, कोणाला जीव घ्या, कोणावर अत्याचार करा असं या पत्रकारिता म्हटलंय? आणि कोण्या राज्यातल्या पत्रकारांनी याला पाठिंबा दिला की तू अशा प्रकारे आत्महत्या कर म्हणून? कोणी सर्टिफिकेट दिला की अशा प्रकारच्या लोकांच्या पत्रकारच्या नावाखाली जीव घे म्हणून? आज एका महाराष्ट्राच्या सुपुत्राचा जीव गेला, त्याच्या आईचा जीव गेला आणि त्यांना न्याय द्यायच्या ऐवजी हे सगळे टाव फोडतात की एका पत्रकार अन्याय झाला म्हणून। हा पत्रकार नाही, हा यांचा पोपट होता। आणि म्हणून आज राज्यभर भाजपने जे काही आंदोलन केलं, कोणी म्हणतं आमच्या जिल्ह्यात का तुम्ही टीव्हीवर पाहिले की आमदारांना आमदार मंत्र्यांना फिरू देणार नाही, अरे भडेभाऊ तुम्ही काय मंत्र्यांना फिरू देणार नाही, तुमच्या दमे तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला अडवून दाखवा। हेच आंदोलन तुम्ही शेतकऱ्यांकरता केलं असतं, बेरोजगारांकरता केलं असतं, 15-15 लाख तुमच्या खात्यात लोकांना जाऊन रोजगार दिला असता तर आम्हाला वाटलं असतं की तुम्ही लोकांकरता लढून राहिले। पण तुम्ही लढता कोणासाठी? एका आईचा एका बापाचा ज्याने खून केला त्याला वाचवायसाठी त्याला मदत करताय तुम्ही? ज्याने एक कुटुंब उद्ध्वस्त केलं, अरे कराय मदत करायची असेल तर असे शेतकऱ्यांना करा की जे तिकडे उद्ध्वस्त होऊन राहिले। परंतु भारतीय जनता पार्टी जेव्हापासून शिवसेनेचा मुख्यमंत्री दिसतंय यांना यांचा जळफळाट झालेला आहे, यांना हे सरकार यांच्या डोळ्यात सलतंय जे शेतकऱ्यांसाठी काम करतंय। आणि म्हणून हा तमाशा यांनी उभा केला, जनता यांच्या थोबड्यात कसूर मारल्याशिवाय राहणार नाही, कारण शेवटी हे आमचं राज्य घटनेवर चालतं, आमचं राज्य कायद्याने चालतं आणि पोलिसांची कारवाई केली कायदेशीर केलेली। साध्या माणसाचं नाव जर कधी असतं कधी तर फाशीची आतला देऊन टाकली असती, मग 3-3 वर्ष याच्यावर कारवाई का झाली आरामखोरावर? आणि पत्रकारिता काही मर्यादा असतात, या मर्यादा देखील या लोकांनी पाळल्या पाहिजे।